खूप छान कोलाज तुम्ही या ठिकाणी तयार केलेले आहे. आपल्याला काय करायचंय, एक छान पैकी दुसरं चित्र कोलाजच्या सहाय्याने करायचंय. पहा काय आहे, हा मासा, बरोबर आहे ना. आणि हा मासा सुंदर आहे, खूप छान आहे. मग हा सुद्धा मासा आपल्याला काय करता येणार आहे, कोलाजच्या मदतीनं तयार करता येणार आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला रंगीत कागद, डिंक, वाटलंस तर कात्री, बरोबर आहे ना, कात्रीच्या सहाय्यानं सुद्धा तुम्ही तुकडे करा किंवा हातानं सुद्धा तुकडे तयार करता येतात. आणि त्यांच्या मदतीने हे कोलाज तुम्हाला तयार करायचं. चला, प्रत्येकाला चित्र मिळालं आहे. मग आता तुम्हाला ज्या रंगामध्ये आवडतं त्या रंगाचे तुकडे तुम्ही काय करायचे, घ्यायचे आणि त्या कोलाज तयार करायचे. त्याच्यासाठी आपण कागद देऊ आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष काम काय करा, सुरू करा. चला मग आता आपल्याला रंगवायला सुरुवात करायचं आहे. प्रत्येकाचं चित्र जे आहे ते वेगवेगळ्या रंगाच्या कागदाच्या तुकड्यांनी आपल्याला कोलाज करायचं आहे. आणि त्यानंतर कागदाचे तुकडे आपल्याला त्यावर चिटकवायचे आहेत. छान, छोटे छोटे लहान लहान तुकडे मधली जागा पूर्ण भरायची आहे आपल्याला तुकड्याच्या सहाय्याने. आणि कोलाज, सुंदर छान कोलाज आपण तयार करणार आहोत. कागदाचे तुकडे जर फार मोठ्या आकाराचे असतील तर कात्रीच्या किंवा हाताच्या सहाय्याने, हाताने ते आपल्याला काय करता येतील, लहान लहान सुद्धा करता येतील. ईश्वरी लहान लहान तुकडे लावा थोडे. खूप छान, सावकाशपणे लहान सहान जागा सुद्धा आपल्याला कागदाच्या तुकड्यांनी काय करायच्या, भरायच्या आहेत. आवडायला का सर्वांना? हा, कोणतं काम म्हणायचं याला? छान, कोणतं काम म्हणायचं? व्हेरी गुड. हा खूप छान, थोड्या थोड्या जागा ज्या शिल्लक आहेत आणखीन त्यासुद्धा छोट्या छोट्या तुकड्यांनी, लहान लहान तुकड्यांनी आपल्याला काय करायच्या, भरून काढायच्यात. म्हणजे आपलं चित्र आणखीन छान दिसणार आहे. सर्वांनी खूप छान कोलाज या ठिकाणी तयार केलेला आहे. असेच सुंदर सुंदर कोलाज आपल्या विद्यार्थ्यांकडून, पाल्यांकडून सर्व शिक्षक बंधू भगिनींना व पालकांना तयार करून घेता येतील आणि यामध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच आवड निर्माण होणार आहे.